सीमावाद। मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमावादामध्ये परवाच्या दिवशी दिल्लीत बैठक झाली की अनेक वर्ष हा वाद सुरू होता, परंतु पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, बैठक बोलावली आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या। आमची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडली, या महाराष्ट्रातल्या जनतेला कर्नाटक मध्ये त्रास होता कामा नये ही भूमिका मांडल्यानंतर या ठिकाणी तीन तीन मंत्र्यांची कमिटी स्थापन झाली, आयपीएस ऑफिसरची कमिटी होईल, सर्वसामान्य मराठी माणूस तिथे बेळगाव मध्ये राहतो त्याच्या केसाला धक्का लागता कामा नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला। त्याच्यावर देखील आरोप, त्याच्यावरही टीका, होय होय केलं करून आले, अरे आम्ही तर होय होय करून आलो, तुम्ही तर काय नाही नाहीच केलं, तुम्ही तर त्या ज्या योजना होत्या त्या मराठी बांधवांच्या त्या बंद केल्या। आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री धर्मादाय निधी आम्ही सुरू केला, स्वातंत्र्य सैनिकांचं 10,000 अनुदान आम्ही 20,000 केलं, महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू केली, अनेक योजना आम्ही तिथे राबवतोय, तुम्ही तर बंद केल्या। त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कुणालाही शिकवण्याची सांगण्याची आवश्यकता नाही, हा एकनाथ शिंदे फक्त बोलून नाही तर त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष तिकडे जेलमध्ये होता, तुम्ही कुठे होता? कोल्हापूरच्या जत मध्ये मी उदय सामंत यांना पाठवलं होतं, जा तिथल्या आपल्या लोकांना 2012 जो मुद्दा आता उकरून काढताय त्याच्या पाठीशी कोण आहे आम्हाला माहित आहे। महाराष्ट्राबद्दल आपल्या राज्याबद्दल सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, परंतु सरकार बदनाम कसं होईल याचा पडद्या मागून प्रयत्न सुरू झालाय। पण आम्ही त्या सीमावासी जे आमचे आपल्या महाराष्ट्रामधले कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सगळ्या भागातले बॉर्डरवरचे लोक आहेत, त्यांना सुविधा आणि न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे। आम्ही तात्काळ गुलाबराव पाटीलला सांगितलं सरपाणी योजना युद्ध पातळीवर चालू करा, म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना 2,000 कोटीची कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला, मान्यता दिली, तुम्ही काय केलं? तुमच्याकडे होते ना 2.5 वर्ष, काही केलं नाही, आणि म्हणून टीका करायची म्हणून करायची, पण जनता सुज्ञ आहे, त्यांना कितीही तुम्ही सांगितलं तरी सुद्धा ते तुमचं ऐकणार नाही, त्यांना माहित आहे राज्य काम करणार आहे, निर्णय घेणार आहे।